नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वेलकम टू बुक हंगर चॅनल। आजकालच्या या धकधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स, आणि तेही फ्रीमध्ये। चला तर मग ऐकूयात। पुस्तकाचे नाव शूद्र पूर्वी कोण होते, प्रकरण दुसरे, शूद्रांच्या उत्पत्तीबद्दलचा ब्राह्मण ग्रंथातील सिद्धांत। ब्राह्मण लोकांनी जे धार्मिक ग्रंथ लिहिले आहेत त्यात शूद्रांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल स्पष्टीकरण केले आहे काय? जग, मनुष्य आणि निरनिराळे वर्ण ही उत्पन्न कशी झाली याबद्दलच्या मनोरंजक कथा सदर ग्रंथात खचून भरल्या आहेत। शूद्रांची उत्पत्ती कशी झाली याचा शोध लावण्यासाठी या कथांमधून काही धागादोरा मिळतो काय हे पाहूया। वास्तविक पाहता शूद्रांची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा ब्राह्मणी ग्रंथात जो सिद्धांत मांडलेला आहे त्याचे मंडन करण्यासाठी ब्राह्मणी ग्रंथात भरपूर कारणे दिली असली पाहिजेत, पण हीच कारणे तो सिद्धांत सिद्ध करण्यास कितपत समर्थ ठरतात ते तपासून पाहणे जरूर आहे। पॉइंट एक, या चर्चेला वेदापासून सुरुवात करूया। ऋग्वेदातील पुरुष सूक्तात शूद्रांच्या उत्पत्तीसंबंधी कोणता सिद्धांत मांडला आहे व तो कितपत खरा किंवा खोटा आहे याबद्दलची सविस्तर चर्चा पहिल्या प्रकरणात दिली आहे। या विषयासंबंधी इतर वेदांमध्ये काय प्रतिपादन केले आहे याबद्दल विचार करूया। यजुर्वेदाचे दोन भाग आहेत, शुक्ल यजुर्वेद व कृष्ण यजुर्वेद। पहिल्यांदा शुक्ल यजुर्वेदाकडे वळूया। या वेदात वाजसनेय संहिता आहे, तीत शूद्रांच्या उत्पत्तीबद्दल दोन सिद्धांत मांडलेले आहे। त्यापैकी जो एक सिद्धांत आहे तो पुरुष सूक्तात मांडलेला सिद्धांत होय। पुरुष सूक्ताचा सिद्धांत 16 श्लोकांत मांडलेला आहे। ते 16 श्लोक वाजसनेयी संहितेत तसेच उद्धृत केलेले आहेत व त्यात दुसऱ्या 6 श्लोकांची भर टाकलेली आहे। या 6 श्लोकांचे अर्थ पुढे दिले आहेत। 17, त्याला विश्वकर्म्याने प्रथम उत्पन्न केले, पाणी व पृथ्वीची जीवनसत्वे यापासून त्वष्ट्याने त्याला आकार दिला, तो आकार म्हणजेच सर्व बाजूंनी पसरलेले प्रथमचे विश्व होय। 18, या मोठ्या पुरुषाला मी ओळखतो, त्याचा रंग सूर्याचा म्हणजे तिमिरातीत शुभ्र आहे, त्याला जो जाणतो तोच अमर होतो, त्याला ओळखून घेणे हाच मोक्षाचा मार्ग आहे, त्याशिवाय मार्ग नाही। 19, प्रजापती गर्भाशयातील भागात फिरतो, तो स्वतः अजन्मा आहे परंतु तो अनेक रूपाने जगात वावरतो, त्याचे मूळ स्थान कोणते हे जाणते लोक जाणतात, मरीचीचे स्थान आपल्याला मिळावे अशी त्याची इच्छा असते। 20, जो देवांना प्रकाश देण्यासाठी स्वतः प्रकाशमान होतो, जो देवांचा पुरोहित आहे, जो सर्व देवांच्या अगोदर जन्मला, त्या ब्रह्मदेवाला नमस्कार असो। 21, दैदिप्यमान ब्रह्मदेवाला उत्पन्न केल्यानंतर देव प्रथम उद्गारले, याचे ज्ञान ज्या ब्राह्मणाला झाले त्याच्या अधीन सर्व देव राहतील। 22, त्याच्या श्री आणि लक्ष्मी या पत्नी होत, दिवस व रात्र ह्या त्याच्या दोन बाजू होत, चांदणे त्याचे अलंकार होत, अश्विन त्याचे तोंड होय, माझ्या इच्छा पुऱ्या कर, ते दान मला दे, माझे सर्व इच्छित दे। वाजसनेयी संहितेत जो दुसरा सिद्धांत मांडलेला आहे तो पुरुष सूक्तातील वेगळ्या स्वरूपाचा आहे। तो सिद्धांत असा, वाजसनेयी संहिता 14-28, त्याने एकाबरोबर स्तुती केली तेव्हा सजीव प्राण्यांची उत्पत्ती झाली, त्याने तिघाबरोबर स्तुती केली तेव्हा ब्रह्मदेव उत्पन्न झाला, भूतनामपती याला त्याचा राजा केले, त्याने 7 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा धात्री याला राजा केले, सप्तश्री उत्पन्न झाले, त्याने 9 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा पितृ याचा जन्म झाला, अदिती याला त्याचा राजा केले, त्याने 11 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा ऋतू उत्पन्न झाले, तेव्हा आर्तव याला त्याचा राजा केला, त्याने 13 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा महिने उत्पन्न झाले, वर्ष याला त्याचा राजा केले, त्याने 15 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा क्षत्रियांना उत्पन्न केले, तेव्हा इंद्राला त्याचा राजा केले, त्याने 17 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा पशूंना निर्माण केले, तेव्हा बृहस्पती याला त्याचा राजा केले, त्याने 19 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा शूद्र आणि आर्य म्हणजेच वैश्य यांना उत्पन्न केले, दिवस व रात्र यांना त्याचा राजा केले, त्याने 21 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा ज्यांच्या पायाला अखंडित खूर आहेत अशा जनावरांना उत्पन्न केले, वरुण याला त्यांचा राजा केले, त्याने 23 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा लहान जनावरांची उत्पत्ती झाली तेव्हा त्याला त्यांचा राजा केले, त्याने 25 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा हिस्र पशूंची उत्पत्ती केली तेव्हा वायू याला त्यांचा राजा केले, त्याने 27 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा स्वर्ग व पृथ्वी ही परस्परांपासून विलग झाली, त्यानंतर वस्तू, रुद्र आणि आदित्य हे परस्परांपासून विलग झाले, ते राज्यकर्ते होते,
त्याने 21 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा सजीव वस्तूंची उत्पत्ती झाली. तेव्हा प्रत्येक पंधरवड्याला त्यांचा राजा केले. त्याने 21 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा सजीव वस्तूंना स्थिरपणा दिला. तेव्हा प्रजापती परमेष्ठीन याला त्यांचा राजा केले. काय मग मंडळी, आवडला का व्हिडिओ? आवडला असेल तर बुकहंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे हे प्रेम असेच राहू द्या. धन्यवाद.